विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्या विविध प्रसंगामध्ये सुखी जीवन जगण्याचे सूत्र दडलेले आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे याच सूत्रांचा अवलंब करून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो काही लोक खूप मेहनत करतात परंतु यशस्वी होत नाहीत आणि याच संदर्भावर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग आज आपल्यासमोर मी घेऊन आले आहे नमस्कार मी यज्ञादानंद गुरव तुमचं यज्ञा ई लनिंग या चॅनलवर मनापासून स्वागत करते चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एके दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमात एक तरुण आला होता तो खूप दुःखी दिसत होता त्याला स्वामी विवेकानंद यांना भेटायचं होतं जेव्हा तो स्वामींना भेटला त्यावेळेस त्याने त्यांना त्याचं दुःख सांगितलं तो म्हणाला मी जीवनात खूप मेहनत करतो परंतु कधीही यशस्वी होत नाही देवाने मला असे नशीब का दिले आहे मी सुशिक्षित आहे मेहनती आहे पण तरीही मला यशस्वी का होता येत नाहीये स्वामीजींना त्या तरुणाची समस्या लक्षात आली त्यावेळी ते त्यांच्याकडे एक पाळीव कुत्रा होता त्यांनी त्या ते तरुणाला त्या कुत्र्याला थोडेसे फिरवून आण असं सांगितलं आणि फिरवून आलास की मग तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो असं ते त्या तरुणाला म्हणाले तो तरुण आश्चर्यचकित झाला आणि त्याने कुत्र्याला बाहेर बाहेर फिरायला घेऊन गेला तो कुत्र्याला फिरवून परत आला तेव्हा स्वामीजींनी पाहिलं की तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती स्मित हास्य होतं चेहऱ्यावर पण तो कुत्रा खूप थकलेला होता स्वामीजींनी तरुणाला विचारलं की कुत्रा एवढा थकलेला दिसत आहे पण तू मात्र उत्साही दिसतोयस याचं कारण तरुणाने सांगितले की मी तर माझ्या सरळ मार्गानेच चाललो होतो पण हा कुत्रा गल्लीतील सर्व कुत्र्यांमागे धावायचा आणि भांडण करून परत माझ्याकडेच परत यायचा आम्ही दोघांनी एक समान रस्ता पार केला पण या कुत्र्याने माझ्यापेक्षा जास्त धावपळ केली आणि म्हणून तो थकलेला आहे स्वामीजी हसले आणि हसतच ते त्या तरुणाला म्हणाले की हेच आहे तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुझे लक्ष तुझे ध्येय तुझ्या जवळपासच आहे ते जास्त दूर नाहीये परंतु तू तु, तुझ्या लक्ष्यापर्यंत पोचायचं सोडून इतर लोकांच्या मागे धावत राहतोस आणि आपल्या ध्येयापासून दूर जातोयस मित्रांनो बहुतांश लोक इतरांच्या चुका शोधत राहतात आणि यशाच्या जवळ असूनही ते तिथपर्यंत पोचू शकत नाहीत आपले थोडेसे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि अहंकारात इतरांना महत्व देत नाहीत याच विचारांमध्ये स्वतःचा अमूल्य वेळ आणि क्षमता या दोन्ही गोष्टी गमावून बसतात आणि जीवन एक संघर्ष बनून राहते या छोट्याशा प्रसंगाची शिकवण अशी आहे की इतरांशी स्पर्धा करू नये आपले ध्येय आपले लक्ष हे इतरांकडे पाहून नाही तर स्वतःकडेच पाहून निश्चित करावे आणि स्वतःच निश्चित करावे मित्रांनो आजची ही छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे